स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांचे आवडते चॅनल नवीन नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस संबंधात अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे तर विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस संबंधात अतिशय महत्त्वाची माहिती आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येईल पण त्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल लाईकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा जेणेकरून मित्रांनो तुमच्याकडून आरोग्य भरती संबंध येणारी कोणती न्यू अपडेट मी होणार नाही आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या जी बाजूला बेल लाइकन त्याला सुद्धा प्रेस करून घ्या जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळता येईल आणि तुम्ही जर अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी मी तुम्हाला आरोग्य भरती संबंध येणारी संपूर्ण लेटेस्ट अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर प्रोव्हाइड करत असतो त्याचबरोबर मित्रांनो जे काही तुम्हाला स्टडी मटेरियल लागत आरोग्य भरतीसाठी ते संपूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी प्रीम प्रोव्हाइड करत असतो तर खूप सारे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन झाले तुम्ही जॉईन होऊ शकता तुम्हाला फक्त डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे किंवा विद्यार्थी मित्रांना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकतात जे विद्यार्थी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड करणार जेणेकरून त्या विद्यार्थीकडून कोणती न्यू अपडेट मिसणार आहे तुम्ही दररोज नव्या लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता आता आपण प्रूप्स जा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आलेलं प्रकृती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो महत्त्वाची बातमी आली होती ती म्हणजे असं की सर्व प्रकारच्या नोकर भरतीस मित्रांनो एम पी एस सीची सहमती आता बघा मित्रांनो सरळसेवेमध्ये जे काही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात असतं मित्रांनो त्या सर्व भरती प्रक्रिया मित्रांनो एम पी सी घेऊ शकते यासाठी मित्रांनो एम पी सीने सहमती दर्शवलेली आहे आता बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर बातमी तुम्हाला पाहायला मिळेल राज्य शासनाने केली होती विचारणा पारदर्शक नोकर भरतीसाठी पाऊल तर बघा मित्रांनो राज्य शासना विचारणा केली होती एमपीसीला तर सीने त्यासाठी होकार दिला आहे आणि मित्रांनो हा जो काही मित्रांनो विचारणा केली कशासाठी होती तर त्या विचारणा मित्रांनो पारदर्शक नोकर ही विचारणा केली गेलेली होती जर तुम्ही बघितलं असेल ज्या काही कंपनी निवडल्या गेल्या आहेत किंवा मित्रांनो जो काही भरतीमध्ये भ्रष्टाचार होत असतो तो भ्रष्टाचार किंवा गैरप्रकार कमी करण्यासाठी पारदर्शक पद्धतीने नोकर भरती व्हायला पाहिजे तर त्यासाठी मित्रांनो ज्या काही सरसेवामध्ये भरती प्रक्रिया येत असतात त्या सुद्धा मित्रांनो सी मार्फत राहाव्या यासाठी मित्रांनो सरकारने या ठिकाणी पाऊल उचललं आहे आणि पारदर्शक नोकर भरतीसाठी मित्रांनो खास करून हे पाऊल उचलले गेलेलं आहे आता अगोदर बातमी समजून घ्या जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती येईल आता यामध्ये बघा मित्रांनो राज्य शासनाची सर्व प्रकारची नोकरभरती स्वतः मार्फत करण्यास महाराष्ट्र राज्य लोकसभा आयोगाने म्हणजेच एम पी सीने सहमती दर्शवलेली आहे आता बघा मित्रांनो राज्य शासनाची सर्व प्रकारची नोकर आता सर्व प्रकारची नोकर भरतीमध्ये मित्रांनो तुमची पोलीस भरती असो आरोग्य भरती असो आणि जी मित्रांनो आरोग्यमंत्री राजेश टोपिया यांनी सोळा पदांची घोषणा केली आहे की सोळा हजार पदांची आम्ही भरती प्रक्रिया राबवणार आहोत तर मित्रांनो ही सुद्धा भरती प्रक्रिया कदाचित एम पी एस सी मार्फत राबवली जाऊ शकते कारण विद्यार्थी मित्रांनो जर एपीएससी मार्फत या भरती प्रक्रिया राबवल्या गेल्या तर ही भरती प्रक्रिया मित्रांनो पारदर्शक पद्धतीने होऊ शकते त्यामुळे हा पाऊल उचललं गेल्ला आहे आता बघा मित्रांनो जर तुम्ही बघितला तर आता शासन काय निर्णय घेते याबाबत उत्सुकता आहे सर्व प्रकारची नोकर भरती करण्याची आपली तयारी आहे का असा मित्रांनो अशी विचारणा राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून एम पी एस सीकडे करण्यात आली होती त्यावर एम पी सीने सहमती दर्शवून पत्र विभागाला पाठवलेले आहे आणि उद्धव ठाकरे सरकारने पारदर्शक नोकर भरतीसाठी राजपत्रित अधिकारी ब तसेच क आणि ड वर्ग कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया ही एम पी सी मार्फत करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे याचा अर्थ मित्रांनो ब तसेच क आणि ड वर्ग कर्मचाऱ्यांची जी काही भरती प्रक्रिया असणार आहे ती भरती प्रक्रिया मित्रांनो एम पी सी मार्फत करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल करने ता तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ असा आहे की ब तसेच क आणि ड वर्ग कर्मांची जी काही भरती प्रक्रिया असणार मित्रांनो ही संपूर्ण भरती प्रक्रिया एम पी सी मार्फत करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे तर आता बघा मित्रांनो ज्या काही या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबत एक बैठकही घेतलेली होती सध्या वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांची निवड एम पी सी मार्फत केली जाते हे तुम्हाला माहिती असेल पण मित्रांनो अराजपत्रित ब क आणि ड यांची भरती ही दुय्यम सेवा निवड मंडळामार्फत केली जाते हे तुम्हाला माहिती असेल ही भरती निवड मंडळाऐवजी एम पी सी मार्फत करण्याचा प्रस्ताव आहे तर बघा मित्रांनो ब क आणि ड यांची भरती प्रक्रिया ही दुय्यम सेवा निवड मंडळामार्फत केली जात असते म्हणजे प्रायव्हेट कंपनी मार्फत तर मित्रांनो ही भरती प्रक्रिया आता मित्रांनो मंडळाऐवजी एम पी सी मार्फत करण्याचा या ठिकाणी प्रस्ताव आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही भरती प्रक्रिया दुय्यम सेवा निवड मंडळामार्फत व्हायला पाहिजे की एम पी सी मार्फत व्हायला पाहिजे आता मित्रांनो जर तुम्ही बघितलं असेल तर खूप सारा या ठिकाणी गैरप्रकार होत असतो परीक्षेमध्ये खूप सारा मित्रांनो भ्रष्टाचार होत असतो भरतीमध्ये तर एम पी सी मार्फत पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते तर यासाठी मित्रांनो हा पुढाकार घेतला जात आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की तुम्हाला काय वाटतं जी काही भरती प्रक्रिया असणार मित्रांनो ब क आणि ड यांची तर ही भरती प्रक्रिया मित्रांनो दुय्यम सेवा निवड मंडळामार्फत राबवली गेली पाहिजे की ही भरतीप्रिया एम पी मार्फत राबवली गेली पाहिजे हे सर्वात अगोदर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा जेणेकरून आपल्याला कळेल की विद्यार्थ्यांचं मत एक कशासाठी एम पी मार्फत आहेत की मित्रांनो दुय्यम सेवा निवड मंडळामार्फत ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आहे तर सर्व विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी असो सर्वांनी त्यांचं मत हे कमेंट बॉक्समध्ये मांडा जेणेकरून आपल्याला कळेल की किती विद्यार्थी म्हणत आहेत की एम पी मार्फत राबवली पाहिजे की दुय्यम सेवा निवड मंडळामार्फत राबवली केली पाहिजे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये त्यांचं हे मत नक्की मांडा की एमपीसी मार्फत राबली गेली पाहिजे कि प्रायव्हेट कंपनी मार्फत तुम्हाला फक्त कमेंट बॉक्स मध्ये टाइप करायचं एम पी सी मार्फत किंवा मित्रांनो प्रायव्हेट कंपनी मार्फत राबवले गेली पाहिजे हे एवढंच तुम्हाला टाईप करून आहे प्रायव्हेट कंपनी किंवा एम पी सी ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो जर तुम्ही बघितलं असेल तर या ठिकाणी सांगितले आहे हा निर्णय कितपत व्यवहार ठरेल आणि कोणत्या संवर्गाची नोकर भरती मित्रांनो एम पी सी मार्फत करता येईल याची चाचपणी करण्याची निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले होते आता बघा मित्रांनो दुय्यम सेवा निवड मंडळाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त असतात या मंडळाला भरती प्रक्रियेत सहाय्य करण्यासाठी अलीकडेच तीन कंपन्यांची नियुक्ती सामान्य प्रशासन विभागाने केली होती म्हणजे मित्रांनो तीन कंपन्या या ठिकाणी नेवण्यात आल्या होत्या आणि तुम्ही बघितलं असेल की तुमची जी आरोग्य विभागाची परीक्षा जर अठर केला तर ती परीक्षा सुद्धा मित्रांनो एका प्रायव्हेट कंपनीमार्फत मार्फत आली होती आणि त्या कंपनीचे नाव झिंजर होतं ठीक आहे तरी सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी गैरप्रकार झाले होते तुम्ही बघितलं असेल पण मित्रांनो आता तुम्हाला काय वाटतं एमीएससी मार्फत राबवली गेली पाहिजे की प्रायव्हेट कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबवली गेली पाहिजे हे तुम्ही सर्वात जगतो तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा विद्यार्थी असो किंवा विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्यांचं मत हे कमेंट बॉक्समध्ये मांडायचं आहे आता बघा मित्रांनो पारदर्शकतेसाठी दुय्यम सेवा मंडळाचे अखात्रितेतील निवड मित्रांनो निवड प्रक्रिया एम पी सीकडे देण्याचे प्रस्ताव प्रस्तावित आहे काही संघटनांनीही तशी मागणी केली होती आता बघा मराठ मराठा आरक्षणाबाबत आयोगात हालचाली मराठा आरक्षणाबाबत मित्रांनो एस सी बी सी काय भूमिका घ्यायची याबाबत एम पी सीमध्ये सध्या हालचाली सुरू आहेत अध्यक्ष बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अध्यक्ष सतीश गवई यांनी आयोगाची आयोगा एक बैठक बुधवारी बोलवली आहे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आतापर्यंत विविध टप्प्यांवरील झालेल्या भरती प्रक्रियेबाबत काय निर्णय घ्यायचा यासाठी राज्य शासनाचा सल्ला आयोगाकडून घेण्यात येणार आहे सतीश गवई यांचे एक पत्र आयोगाकडून शासनाला पाठवले जाणार आहे पण त्याआधी आयोगात या विषयावर चर्चा होणे आवश्यक असल्याचा अभिप्राय गवई यांनी दिला आहे त्यानुसार बुधवारी बैठक होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघितलं रद रद सर्व या ठिकाणी आणखी सांगितलंय की पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याने अस्वस्थता तर बघा मित्रांनो पदोन्नतीतील आरक्षण रद्द करून सर्व पदोन्नती या देण्याचा निर्णय शासनाने गेल्या आठवड्यात घेतल्याने मागासवर्गीयांमध्ये अस्वस्थता आहे मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत आमचे मंत्री, मंत्री काय बोलतात त्याकडे आमचे लक्ष असल्याची भावना अनुसूचित जाती जमाती एन टी एसीबीसीच्या विविध संघटनांच्या नेत्यांनी बोलून दाखवली शासनाने निर्णयाचा फेरविचार करावा असे पत्र माजी संधी अधिकारी ई झेड खोके खोब्रागडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले आहे आता बघा मित्रांनो यामध्ये तुम्ही बघितलं तर यामध्ये प्रामुख्याने एकच मुद्दा आहे तो म्हणजे असं की भरती प्रक्रिया एम पी सी मार्फत राबवण्यासाठी मित्रांनो होकार आलेला आहे आता सरकार काय भूमिका घेते याकडे पाहावं लागणार आहे आणि तुमचं मत काय असेल तर एम पी सी मार्फत राबवली गेली पाहिजे की, की प्रायव्हेट कंपनी मार्फत हे सर्व तग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा व्हिडिओ आवड असेल तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्यामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद